उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करा अशी याचिका भरतशेठ गोगावले यांनी शिवसेनेच्या वतीनं मुंबई हायकोर्टामध्ये दाखल केली. आपल्यासोबत आपण त्यांची बोलणार आहोत. या याचिकेत नेमकं काय आहे, काय मागणी केली? याचिकेत मागणी केलेली आहे, जेव्हा आमचा व्हीप त्यांनी स्वीकारला नाही त्यावेळेला ती आम्ही दाखल केलेली याचिका आहे, त्याला तर मेन्शन केलेलं आहे आणि त्यासाठी आमची मागणी आहे. जर तुम्ही आमच्या ह्याच्यामध्ये जर समाविष्ट नसाल तर मग तुम्हाला वाटतं आम्ही व्हीप काढतो आणि व्हीप काढल्यानंतर तुम्ही पाळला नाही तर मग त्याबद्दल आम्ही कोर्टामध्ये याचिका दाखल केली. नक्कीच, पण त्यांनी पण सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे, घेऊ दे ना. त्यामध्ये काय, त्यांनी त्यांचं काम करतो आम्ही आमचं काम करतोय, बघूया का असेल. नक्कीच, पण विजय आपलाच होईल असा विश्वास आहे? आत्तापर्यंत इथपर्यंत आलो आम्ही विजय घेत घेत, त्यामुळे पुढचा पण विजय आमचाच आहे. नक्कीच, तिन्ही नेत्यांमध्ये महाराष्ट्राचे जे तीन प्रमुख नेते आहेत त्यांमध्ये सध्या धुसफूस सुरू आहे, रात्रीच खेळ सुरू आहे असं आरोप जे आहेत ते विरोधक वारंवार करतात, यामध्ये काय? विरोधकांना बोलणं गरजेचं आहे, विरोधक नाही बोलले तर मग तुम्हाला तरी कसा काय खुराक मिळेल. त्याच्यामुळे जे काय विरोधक बोलत आहेत त्यामध्ये काही तथ्य नाही आणि काही नाही. पण रात्री बैठक झाली ज्यामध्ये अजितदादा पवार पण होते, फडणवीस होते, मुख्यमंत्री पण होते, वर्षा बंगल्यावर ही बैठक झाली. या बैठकीत नेमकं काय घडलं याची सुद्धा चर्चा सुरू आहे. काय घडलं आम्हाला नाही माहिती, तुम्हाला कळलं मग आम्हाला काय माहिती नाही ते काय बोललं काय घडलं ते मला सांग एखादी गोष्ट मग मी विचारतो. आता मुख्यमंत्र्यांनी जाणार आहे तिकडे. लाडकी बहीण योजना आहे, लाडकी बहीण योजनेला घेऊन बराचसा वाद सुरू आहे आणि अशी पण माहिती मिळते आहे की अजितदादा कुठेतरी नाराज आहे, लाडक्या बहीण योजनेला एवढे पैसे दिलेले आहेत त्यामुळे निधी आमदारांना कुठून द्यायचा हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा अशी माहिती सूत्रांकडून मिळते. लाडकी बहिणीचे जे काय पैसे देणार आहोत प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात जाणार आहे आणि प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघातल्या महिलांना का असं काही विशिष्ट आमदारांनाच देणार आणि विशिष्ट नाही देणार असा काय भाग आहे का? मग ज्या आमदारांमध्ये जी काय लोकांना बरोबर घेणे जाण्याची पॉवर असेल त्यांनी घेऊन जाऊन जास्तीत जास्त आपले महिला भगिनींना लाभ द्यावा. जितेंद्र आव्हाड आरोप करतात की मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे त्या योजनेला जे पैसे वळवण्यात आले ते मागासवर्गीयांसाठी जो निधी वापरण्यात येणार होता त्याचे पैसे वळवण्यात आले, एका समाजावर अन्याय केला. असं नाही, जितेंद्र आव्हाड काय शोध लावतील माहिती नाही, परंतु जर गरीब वयस्कर माणसांना जर ही योजनेचा लाभ जर मिळत असेल तर त्याचं स्वागत करायला पाहिजे जितेंद्र आव्हाडेने असं आम्हाला वाटतंय. तर भविष्यामध्ये जितेंद्र आव्हाड पण वयस्कर झाले तर त्यांना पण ही योजना लागू पडेल ना, असं काय नाही की आत्तापुरती आहे. तर जितेंद्र आव्हाड पुढं झाले 65 वर्षाच्या पुढं तर त्यांना पण योजनेचा लाभ घेता येईल. दादा नाराज असं वाटतं की कारण दादा पुन्हा नॉट रिचेबल झाले आहेत, अजितदादा कुठे सध्याचा घडीचा मोठा प्रश्न? अजितदादा पुण्यामध्ये आहेत, पुण्यामध्ये आलेला महापूर पूर परिस्थिती त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम अजितदादा करत आहेत आणि अजितदादा पुण्यात आहेत. लाडकी बहीण योजनेची गरज काय असं वित्त विभागाचेच अधिकारी आता खासगीमध्ये बोलू लागलेले आहेत, सूत्रांकडून बऱ्याचशा माहिती येत आहेत. लाडकी बहीण योजनेला कुठेतरी टार्गेट केलं जातं असं वाटतंय? अधिकाऱ्यांनी काही बोलू द्या, आम्ही सरकार आहोत, सरकार जे आम्ही करू चालू ते असं तुम्ही कोणी काय बोलाल तर ते जमणार नाही. अधिकाऱ्यांनी सांगायचं आणि आम्ही ऐकायचं असं नाही आहे, योग्य आहे ते आपण करायचं आहे आणि जर ह्याचा लाभ जर तिकडे मध्य प्रदेशामध्ये होऊ शकतात इतर राज्यातनी काही गोष्टी होऊ शकतात पण एवढा मोठा महाराष्ट्र त्यात आम्ही करू शकत नाही का? ते करून दाखवलं आपल्या सरकारने आणि म्हणून काही अधिकारी मला वाटतं पहिल्या सरकारच्या मर्जीतले असावेत असं दिसतंय, त्याची आम्ही चौकशी करतो. बरं, निधी मिळतोय का? निधी व्यवस्थित मिळतोय आमदारांना? निधी मिळतोय बरेच आमदार, गिरीश महाजन म्हणाले खाजगीमध्ये, त्यानंतर गुलाबराव पाटील म्हणाले, आणि मंत्र्यांना काय अडचणी नाही आहेत. जर आम्हाला अडचणी नसतील तर मंत्र्यांना कशा काय अडचणी असतील? त्यांनी त्यांच्या खात्यासाठी मागितलं असं. अंबादास दानवे ज्या पद्धतीनं लाडकी बहीण योजनेबाबत बोलतात की विरोधकांना लाडक्या खुर्च्या हव्या आहेत, म्हणजे सत्ताधाऱ्यांना खुर्ची प्यारी आहे असं म्हणतात. खुर्ची सगळ्यांनाच प्यारी असते, आम्ही मेहनत करू तर आम्हाला खुर्ची मिळेल, जो मेहनत करेगा वही वो खुर्ची पे बैठेगा. बरं, राज ठाकरे सोबत दिसणार आहेत का आता? त्यांनी सुद्धा आपली भूमिका आणि ते म्हणतात की आम्ही काही करून आता सत्तेमध्ये येणार, ज्या पद्धतीनं भाषण करतात म्हणजे कदाचित महायुतीमध्ये आल्यानंतर येतील ते. महायुतीत येतील राज ठाकरे असं वाटतं? असं दिसतंय. नक्कीच, भरतशेठ खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय भरतशेठ गोगावले यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आणि त्यासोबतच महत्त्वाची विधानं केलेली आहे आणि विरोधकांवर सुद्धा टीकास्त्र सोडलं. कॅमेरा पर्सन संतोष कदमसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. We'll be right back.
हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.